राज्यात पहिले पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी प्राची चौधरी नमस्कार लाईव्ह लातूरच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन्स अफगाणिस्तान पाकिस्तानात भूकंपाचे तीव्र धक्के दिल्लीसह उत्तर भारतातही भूकंपाचे धक्के केंद्राचे दुष्काळ पाहणी पथक आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर लातूरमध्ये दिनांक 12-20 ऑगस्ट दरम्यान विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांच्या वतीने तणावमुक्त जीवनासाठी योग शिबिराचे आयोजन लातूर जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला अधिक महत्त्व द्या आमदार अमित देशमुख यांच्या पोलिसांना सूचना लातूर शहरातून एकाच दिवशी 3 मोटरसायकलची चोरी आता बातमीपत्र विस्ताराने 25 एप्रिलला आलेल्या विध्वंसक कंपाने नेपाळ आणि भारतात मोठं नुकसान झालं होतं त्यानंतर आज पुन्हा एकदा उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत पाकिस्तान अफगाणिस्तान आणि भारतातील काही भागांमध्ये तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले भारतात पंजाब हरियाणा आणि जम्मू काश्मीर मध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले तूर्तास तरी भूकंपामुळे कोणतीही मनुष्यहानी आणि वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवरील हिंदू कुश पर्वतरांगामध्ये भूकंपाचे केंद्र आहे भूकंपाची तीव्रता 6.2 आहे जमिनीपासून 210 किलोमीटर खोल भूकंपाचे केंद्र आहे भारतात 3:33 वारंवार भूकंपाचे धक्के जाणवले 25 एप्रिलला नेपाळमध्ये आलेल्या विध्वंसक भूकंपामध्ये जवळपास 10,000 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते तेव्हा देखील भारतात भूकंपाचे धक्के जाणवले होते राज्यातील दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज मराठवाड्यात दाखल होणार आहे बीड उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांचा आढावा हे 3 पथक घेणार आहेत गेल्या आठवड्यात विदर्भातल्या बऱ्याच भागात समाधानकारक पाऊस झाला मात्र ऑगस्ट निम्मा संपूनही मराठवाडा कोरडाच आहे त्यामुळे खरीपाची पेरणी यावर्षी वाया जाण्याची चिन्ह आहेत मराठवाड्यातील 898 गावांमध्ये 1188 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे 1188 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे तर बीडमध्ये सर्वाधिक 375 गावांमध्ये 506 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे पावसाने ओढ दिल्यामुळे मराठवाड्यातील बळीराजा हतबल झाला आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललेले आहे आतापर्यंत अनेक नेत्यांनी मंत्र्यांनी दुष्काळी भागाचा पाहणी दौरा केला पण शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागलेलं नाही आता हे पथक पाहणी करून केंद्राला अहवाल सादर करणार आहे त्यानंतर तरी काही मदत मिळेल का हाच मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा सवाल आहे आनंदी मन ही जीवनाची गुरुकिल्ली आहे म्हणून आपले मन स्वस्थ टिकवण्यासाठी आजच्या युगात योगाभ्यासाशिवाय पर्याय नाही सध्या योग प्रसार देशाबरोबरच जगातही मोठ्या प्रमाणात होत आहे त्याच धर्तीवर लातूरात 12-20 ऑगस्ट दरम्यान विवेकानंद केंद्र कन्याकुमारी महाराष्ट्र प्रांत शाखा लातूर आणि विवेकानंद संस्कार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आपली ध्यान वर्ग योगाभ्यास व प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर सकाळी 6-7:30 या वेळेत लक्ष्मी कॉलनीतील विवेकानंद संस्कार संस्था कार्यालयात होणार आहे हे शिबिर निशुल्क असून विश्वास लपालकर संध्या यांचे मार्गदर्शन आणि सानिध्यात हे शिबिर पार पडणार आहे शिबिरातील 9 दिवसांमध्ये आवर्ती ध्यान प्राणायाम श्वासन आदी योगाभ्यासाचे प्रशिक्षण मिळणार आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड संपर्क 73-50-62-56-56 फ्लावर सोबत चॉकलेटचा सेल हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट
हैप्पी बर्थडे चॉकलेट एनिवर्सरी चॉकलेट आई लव यू चॉकलेट विविध शेपचे गिफ्ट पैकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट ढिंचाक 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 विश्रांती नंतर पुन्हा एकदा स्वागत. गेल्या काही दिवसांपासून लातूरात दरोडे चोऱ्या विनयभंग बलात्कार अपहरण खंडणी आदी प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी याकडे जास्तीचे लक्ष देऊन शांत लातूर ठेवावे अशा सूचना माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी केल्या आहेत. शनिवारी आमदार देशमुख यांनी पोलीस अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांची भेट घेतली. गुन्हेगारी घटनांची माहिती देऊन कडक उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी केली. दैनंदिन गस्त वाढवणे, मुलींची छेडछाड थांबवण्यासाठी विविध उपाययोजना करणे, सर्व बँकांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आदी विषयांवर चर्चा झाली. लवकरच याची अंमलबजावणी केली जाईल असे सांगण्यात आले. यावेळी ऍडव्होकेट त्रिंबक भिसे, महापौर अख्तर शेख, ऍडव्होकेट व्यंकट बेद्रे, मोहित शेख, प्रदीप सोलंकी, ज्योती पवार, संतोष देशमुख, सिकंदर पटेल, अजिंक्य सोनवणे, जितेंद्र स्वामी, राजू आवस्कर, रमेश अप्पा हलकुंडे, बालाप्रसाद बिदादा, राजू आकनगिरे, प्रदीप गंगणे, मुस्तफा घंटे आदी उपस्थित होते. लातूर शहरातून एकाच दिवशी तीन मोटरसायकली प्रोफेशनल जेरॉक्स सेंटर, आंबेजोगाई रोड, सिंहगड सोसायटी, कन्हेरी रोड व पिनाटे अपार्टमेंट कवा रोड येथून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने शहरात मोटरसायकल चोर सक्रिय झाल्याचा हा संदेश आहे. प्रोफेशनल जेरॉक्स सेंटर आंबेजोगाई रोड लातूर येथून अण्णाराव माधवराव सूर्यवंशी राहणार मसलगा तालुका निलंगा यांनी MH24X2236 या क्रमांकाची 32,000 रुपये किमतीची मोटरसायकल अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. सिंहगड सोसायटी कनेरी रोड लातूर येथून महेश देवीदास भोसले यांची 30,000 रुपये किमतीची MH24T0969 या क्रमांकाची मोटरसायकल चोरून नेली आहे. पिनाटे अपार्टमेंट कव्वा रोड लातूर येथून बालाजी गणपतराव खंदाडे यांची 25,000 रुपये किमतीची MH24S1124 या क्रमांकाची मोटरसायकल कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली आहे. मोटरसायकल चोरीचे सत्र सुरू झाल्याने वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील विविध भागातून मोटरसायकलीची चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. हिंदू सणांवर निर्बंध आले तर गोविंद मंडळासह रस्त्यावर उतरू, दहीहंडीच्या आधीच दहीहंडी साजरी करू, जितेंद्र आव्हाड. ललित मोदी प्रकरण आणि व्यापम घोटाळ्यावरून विरोधकांनी केलेल्या गदरोळानंतर संसदेची दोन्ही सभागृह उद्यापर्यंत स्थगित. आमदार पार्टी नेत्या अलका लांबा यांच्या विरुद्ध दिल्ली पोलीस गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत, मीडिया रिपोर्ट. दिल्लीच्या NCR परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के. भूसंपादन विधेयक पावसाळी अधिवेशनाऐवजी हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात येणार असल्याची माहिती. आजचा सुविचार: प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक होय. श्री पांचाळ, नमस्कार लाईव्ह वाचक. आजचे हवामान अंदाज: आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी 25 डिग्री सेल्सिअस ते 27 डिग्री सेल्सिअस आहे. उद्या दिनांक 11 ऑगस्ट 2015 चे हवामान अंदाज: 26 डिग्री सेल्सिअस ते 28 डिग्री सेल्सिअस राहील. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. अफगाणिस्तान पाकिस्तानात भूकंपाचे तीव्र धक्के, दिल्लीसह उत्तर भारतातही भूकंपाचे धक्के. केंद्राचे दुष्काळ पाहणी पथक आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर. लातूरमध्ये दिनांक 12 ते 20 ऑगस्ट दरम्यान विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांच्या वतीने तणावमुक्त जीवनासाठी योग शिबिराचे आयोजन. लातूर जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला अधिक महत्व द्या, आमदार अमित देशमुख यांच्या पोलिसांना सूचना. लातूर शहरातून एकाच दिवशी 3 मोटरसायकलची चोरी. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले, जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ.